महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर फार मोठा एक प्रश्न निर्माण झाला होता मी तो प्रश्न घेऊन आज वाणिज्यमंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांकडे आलो माझ्यासोबत माझे सहकारी अतुल बेनके साहेब या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आणि मी केंद्र सरकारला पियुष गोयल साहेबांच्या माध्यमातून विनंती केली की कांद्याचा प्रश्न आणि कांद्याचे भाव शेतकऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये खाली यायला लागलेत कारण एक्सपोर्ट ड्युटी जी चाळीस टक्के केले गेलेली आहे त्यामुळे भाव पडण्याची संशय हा शेतकऱ्याच्या मनात येतोय आणि शेतकरी आज आंदोलन करायला पुढे आलेले आहेत त्यामुळे आम्ही विनंती केली की एक्सपोर्ट ड्युटीच्या संदर्भामध्ये आपण पुनर्विचार करावा आणि त्या बाबतीमध्ये पुनर्विचार करत असताना जर वेळ लागत असेल तर तात्काळ आपण या ठिकाणी नाफेडच्या मार्फत नाफेडच्या मार्फत या ठिकाणी खरेदी चालू करावी यापूर्वी अकरा रुपये पंधरा रुपये प्रमाणे खरेदी कांद्याची झालेली आहे आज ऐतिहासिक भाव नाफेड करून केंद्र सरकारनी आतापर्यंत तीन लाख टन खरेदी केलेला आहे पण इथून पुढचा जो दोन लाख टन कापू कांदा खरेदी केला जाणार आहे तो चोवीसशे दहा रुपयांनी या ठिकाणी क्विंटलाप्रमाणे खरेदी केला जाणार आहे मी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांचे मी मनापासून महाराष्ट्राचा कृषी मंत्री या नात्याने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना मी आणखीनही विनंती केली आहे की दोन लाख टन पेक्षा जर जास्त कांदा आला तर या ठिकाणी तो सुद्धा आपण याच भावानी खरेदी करावा तर त्याला सुद्धा त्यांनी सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे